हॅलो फ्रेंड्स, मी अनिकेत पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो इलेक्ट्रॉनिक किडा या युट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ. आणि आज आपण पाहणार आहोत मेटल फिल्म रेजिस्टर म्हणजे काय. तर चला सुरू करूयात. तर मेटल फिल्म रेजिस्टर, द मेटल फिल्म रेजिस्टर कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू द कार्बन फिल्म रेजिस्टर एक्सेप्ट दॅट द मटेरियल युज फॉर कन्स्ट्रक्टिंग द फिल्म इज डिफरंट. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कार्बन फिल्म रेजिस्टर, तर कार्बन फिल्म रेजिस्टर आणि मेटल फिल्म रेजिस्टरच्या कन्स्ट्रक्शन सिमिलर आहेत, फक्त त्याच्यात फिल्म यूज केली आहे, तिथं मटेरियल डिफरंट आहे. सो पाहूयात की मेटल फिल्म रेजिस्टरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर, द मेटल फिल्म रेजिस्टर इज मेड बाय द प्लेसिंग द मेटल फिल्म ऑन द सेरेमिक सबस्ट्रेट. म्हणजे मेटल फिल्म रेजिस्टर मध्ये सेरेमिक सबस्ट्रेट वरती मेटल फिल्म प्लेस केली जाते. मेटॅलिक एंड कॅप आर फिटेड ऍट द बोट ऑफ द रेजिस्टिव्ह मटेरियल. रेजिस्टिव्ह मटेरियल दिसतं, याच्या दोन्ही बाजूला मेटॅलिक एंड कॅप फिट केले जातात. द रेजिस्टिव्ह एलिमेंट ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर इज कोटेड फॉर प्रोटेक्शन. हे जे रेजिस्टिव्ह मटेरियल दिलंय त्याला प्रोटेक्शन साठी कोटिंग केलं जातं. सो चला आपण पाहूयात मेटल फिल्म रेजिस्टरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये कोणतं कोणतं मटेरियल यूज केलं जातं. मटेरियल यूज इन मेटल फिल्म रेजिस्टर मध्ये फर्स्ट आहे, इन मेटल फिल्म रेजिस्टर्स टिन अँड अँटोनॉमी ऑर निकेल क्रोमियम इज यूज टू कन्स्ट्रक्ट द फिल्म. म्हणजे याच्यात जी फिल्म असते मेटल फिल्म, ती बनवण्यासाठी टिन आणि अँटोनॉमी किंवा निकेल क्रोमियमचा यूज केला जातो. मेटल फिल्म अँड एंड कॅप्स आर ऍक्ट ऍज रेजिस्टिव्ह मटेरियल. म्हणजे यात जे मेटल फिल्म आहे ती आणि एंड कॅप्स आहेत त्या रेजिस्टिव्ह मटेरियल म्हणून ऍक्ट होतात. सेरेमिक सबस्ट्रेट यूज ऍज इन्सुलेटिंग मटेरियल. यात जे सिरेमिक सबस्ट्रेट आहे ते इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज केलं जातं. कनेक्टिंग लीड्स आर मेक्स फ्रॉम कॉपर. हे जे कनेक्टिंग लीड्स आहेत त्या कॉपर पासून बनवल्या जातात. प्रोटेक्शन कोटिंग मेक्स फ्रॉम इपॉक्सी. हे प्रोटेक्शन जे आहे ते इपॉक्सी पासून बनवलं जातं. तर त्यानंतर आपण पाहूयात मेटल फिल्म रेजिस्टरचं रेजिस्टन्स कोणत्या गोष्टींवरती डिपेंड असतं. द रेजिस्टन्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर इज डिपेंड ऑन टू फॅक्टर्स. फर्स्ट इज थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर अँड सेकंड इज विड्थ ऑफ सिलिकल मेटल फिल्म कट. सो यामध्ये फर्स्ट थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर मध्ये द रेजिस्टन्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर. म्हणजे मेटल फिल्म लेअर जर का थिकनेस जास्त असेल तर रेजिस्टन्स कमी असेल, आणि थिकनेस जर कमी असेल म्हणजे थिन असेल मेटल फिल्म लेअर तर रेजिस्टन्स जास्त असेल. त्याचप्रमाणे सेकंड विड्थ ऑफ हेलिकल मेटल फिल्म कट मध्ये द रेजिस्टन्स ऑफ मेटल फिल्म लेअर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू विड्थ ऑफ हेलिकल मेटल फिल्म कट. म्हणजे जर हेलिकल फिल्म कटची विड्थ जर का जास्त असेल तर रेजिस्टन्स कमी असेल, आणि विड्थ जर का कमी असेल तर रेजिस्टन्स जास्त असेल. तर यानंतर आपण पाहूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर. ऍडव्हान्टेजेस ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर मध्ये फर्स्ट आहे जनरेट लेस नॉइज दॅन कार्बन कंपोजिशन रेजिस्टर. सो कार्बन कंपोजिशन रेजिस्टर पेक्षा कमी नॉइज जनरेट करतो. लो टॉलरन्स म्हणजे कमी टॉलरन्स आहे, लो कॉस्ट कमी पैशात मिळते, वाईड ऑपरेटिंग रेंज जास्त प्रमाणात चालते, लॉंग टर्म स्टॅबिलिटी जास्त वेळ टिकते. सो सिक्स्थ आहे लो टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टर, आणि सेवन्थ आहे व्हेरी स्मॉल इन साईज. सो कमी छोट्या साईजचा आहे. त्यानंतर आपण पाहूयात ऍप्लिकेशन ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर मध्ये फर्स्ट आहे हाय फ्रिक्वेन्सीज ऍप्लिकेशन. सो आपण वायर वाउंड रेजिस्टर मध्ये बघितलं की ते फक्त लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन मध्ये यूज व्हायचं, हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन मध्ये यूज होत नव्हता. बट मेटल फिल्म रेजिस्टर हा हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन मध्ये वर्क करतो. फ्रेंड्स, आज आपण पाहिलं मेटल फिल्म रेजिस्टर म्हणजे काय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा, आणि इलेक्ट्रॉनिक किडा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच.